तुम्ही तुमच्या गावामध्ये नीराची टपरी अनेकदा पाहिली असेल. नीरा आरोग्याला कशी उपयुक्त आहे याची पाटीही लावलेली असते, पण या नीरेपासून तयार होणारी साखरही तितकीच उपयुक्त असते. आणि आता कोकणामध्ये ही साखर तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झालाय. पाहूया सुपर प्राईम टाईमचा हा स्पेशल रिपोर्ट. नारळाच्या फुलांपासून काढला जाणारा रस म्हणजे नीरा, हे आरोग्यदायी पेय. आता या नीरेपासून साखर तयार करण्याचा यशस्वी प्रयोग रत्नागिरीतल्या भाटे संशोधन केंद्रात करण्यात आलाय. नीरेमध्ये साखरेचं प्रमाण केवळ 14-18% असतं. उसापासून तयार होणाऱ्या साखरेचा ग्लायसेमिक निर्देशांक 65 असतो, तर नीरेच्या साखरेमध्ये तो केवळ 35 असतो. त्यामुळे मधुमेहींसाठी ही साखर उपयुक्त असल्याचं मानलं जातं. उसाच्या साखरेचा रंग पांढरा असतो, तर नीरेची साखर तांबूस रंगाची असते. 60-65% रुग्ण असे आहेत की जे साखरेचा रोग किंवा मधुमेहाच्या रोगाने त्रस्त आहेत. अशा लोकांना गोड खायचं असेल तर नीरापासून तयार केलेली मिठाई किंवा नीरा हे अतिशय एक चांगला ऑप्शन किंवा पर्याय होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे. उसाची साखर अंदाजे 80 रुपये किलो दरानं विकली जाते. नीरेपासून तयार झालेल्या साखरेचा दर अंदाजे 1000 रुपयांच्या घरात असतो. नीरेपासून साखर तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अंदाजे 20-25 वर्षांच्या झाडापासून नीरा काढली जाते. पोईला दोरीनं घट्ट बांधून ठेवलं जातं. पोईचा समोरचा भाग कोयत्यानं कापून त्यापुढे नीरा गोळा करण्यासाठी भांडं लावलं जातं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी नीरा काढली जाते. सूर्योदयानंतर नीरा काढल्यास त्याचे गुणधर्म बदलतात आणि त्याला ताडी किंवा माडी म्हणतात. नीरा काढल्यानंतर लगेच स्टीलच्या भांड्यात तापवली जाते. त्याचा घट्ट गोळा थंड करून मिक्सरमधून काढला की आपल्याला साखर मिळते. याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. साखर झालेली मी माझ्या हातून जी बनवली त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये ती अवेलेबल करून द्यायला सांगितली. लोकांना दाखवली, लोकांनी टेस्ट केली आणि याच्यातले बरेचसे लोक आता डायबिटिक पेशंट माझ्याकडे ऑर्डर करतात. साधारण महिन्याला 100 किलो माझी साखर संपते आणि ह्याच्यातनं जवळजवळ एक मला नाही म्हटलं तर साधारण 1,00,000 रुपयाचा बिझनेस होतो आणि त्यातनं 30-40,000 रुपयाचा प्रॉफिटही आहे. या अगोदर केरळमध्येही असा प्रयोग करण्यात आला. कोकणात नारळाच्या झाडांना पोषक हवा असल्यामुळे हा उद्योग तिथं चांगलं उत्पन्नाचं साधन होऊ शकतो. प्रणव पोळेकर, Zee24 तास, रत्नागिरी.